नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी इम्रान सर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या एस सी ए फॅमिलीमध्ये स्वागत करतो तर बाळांनो लास्ट पार्टमध्ये आपण टेलर यांच्या सिद्धांतामध्ये वैज्ञानिक तंत्र जे आहे वैज्ञानिक तत्त्वे ते बघितली होती त्याचा चांगला अभ्यास केला होता आज आपण शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे हे बघणार आहे तर चला वेळ वाया न जाता लगेच चालू करूया यामध्ये बघा सगळ्यात अगोदर हा पार्ट आपण कव्हर करून घेऊ ठीक आहे तर बघा शास्त्रीय व्यवस्थापनाची काही महत्त्वाची तंत्रे खालीलप्रमाणे आहेत नंबर वन कार्य अभ्यास म्हणजेच स्टडी यामध्ये बघा उपलब्ध कर्मचाऱ्यांना काम नेमून देण्याआधी व्यवस्थापनाकडून त्या कामाचा योग्य अभ्यास केला गेला पाहिजे कार्य अभ्यासामध्ये विविध क्रिया व कार्य यांच्या संघटित पद्धतशीर आणि टीकात्मक मूल्यांकन मूल्यांकनाच्या मोजमापाचा समावेश होतो कार्य अभ्यासामध्ये वेळ अभ्यास गती अभ्यास पद्धत अभ्यास आणि थकवा अभ्यास या सर्व तंत्राचा समावेश आहे ठीक आहे बाळांनो बघा जेव्हा आपण कर्मचाऱ्यांना एखादं काम सोपवणार आहे आपल्या कंपनीमधले जे कर्मचारी आहे आणि त्यांना ते काम देणार आहे तर ते काम करण्यासाठी किती वेळ लागतो त्याला किती व्यक्ती लागेल त्याला जागा कोणती लागेल या सर्व गोष्टीचा अभ्यास म्हणजे वेळ किती लागेल तो काम किती वेळेत कम्प्लीट होऊ शकतो याचा अंदाज आपल्याला माहीत पाहिजे त्याची गती आपल्याला माहीत पाहिजे या सगळ्या गोष्टी एक व्यवस्थापकाला अगोदर माहीत पाहिजे काम देण्याच्या आधी ठीक आहे हे आपल्याला कार्य अभ्यासामध्ये खूप महत्त्वाचं हो आहे आता याला आपण थोडंसं डिटेलमध्ये बघून घेऊ डिटेलमध्ये बघा जसं आपल्याला यामध्ये शिकायचं आहे का सगळ्यात अगोदर कशाचा अभ्यास करायचा आपल्याला वेळ अभ्यास म्हणजेच टाईम स्टडी ठीक आहे यामध्ये बघा एखाद्या कर्मचाऱ्याने दिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या वेळेचे निरीक्षण व नोंद करण्याचे हे तंत्र आहे वेळ अभ्यासाद्वारे कामाच्या प्रत्येक घटकासाठी लागणारा अचूक वेळ ठरिला ठरविला जातो दिलेल्या परिस्थितीमध्ये विशिष्ट कार्य करण्यासाठी लागणारा मानक वेळ ठरविण्यासाठी या तंत्राचा उपयोग केला जातो एखाद्या कर्मचाऱ्याची कार्यक्षमता मोजण्यासाठी आणि कामाच्या मूल्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी या तंत्राचा उपयोग होतो बघा वळांनो याचा यूज काय आहे याचा फायदा काय आपल्याला ते समजून घ्यायचं आहे याचं महत्त्व काय आहे हे तंत्र आपण जेव्हा यूज करतो वेळ अभ्यास म्हणजेच टाईम टडी स्टाईम स्टडी तर यापासून आपल्याला एखादं काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो त्याचा अंदाज येतो ओके त्यानंतर अजून दुसरा बेनिफिट काय दुसरा फायदा काय तर यापासून आपल्याला लक्षात येते का जो व्यक्ती तो काम करतो आहे त्याची कार्यक्षमता काय आहे सुद्धा आपल्याला यामार्फत मोजता येते जो व्यक्ती तो काम करतो आहे त्याची कार्यक्षमता आपल्याला मोजता येते आणि सोबतच कामाचे जे मूल्य आहे त्या नि त्या मूल्यांवरतीसुद्धा आपल्याला नियंत्रण ठेवता येते या तत्वापासून आपले आप तीन बेनिफिट होणार आहे नंबर वन तर आपल्याला वेळेचं नियंत्रण करता येतो वेळ ठरवता येतो का किती वेळ त्या कामासाठी लागणार आहे त्यानंतर कार्यक्षमता ठरवता येते जो कर्मचारी तो काम करतोय त्याची कार्यक्षमता ठरवता येते आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जे कामाचे मूल्य आहे त्या मूल्यांवरती आपल्याला नियंत्रण करता येते हे तीन पॉईंट तुम्ही तुमच्या नोट्समध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचे आहे ठीक आहे त्यानंतर पुढे बघा पुढे आपण बघणार आहे ब पद्धत अभ्यास म्हणजेच मेथडची स्टडी आता मेथडची स्टडीमध्ये बघा कार्य पूर्ण करण्यासाठी नेहमीच विविध पद्धती अस्तित्वात असतात चांगली गुणवत्ता टिकवणे आणि खर्च मर्यादित ठेवण्यासाठी विशिष्ट काम करण्यासाठी उत्तम पद्धत शोधून काढणे व्यवस्थापकाचे अतिशय महत्त्वाचे परंतु तेवढेच आव्हानात्मक कार्य आहे वेळ व कच्चा माल मालाचा अपव्यय कमी करण्यासाठी तसेच पूर्वनिर्धारित उद्दिष्टानुसार सर्व संसाधनाची उपयुक्तता वाढविण्यासाठी या तंत्राची मदत होते कच्च्या मालाची हाताळणी वाहतूक तपासणी आणि साठवण इत्यादी कामाच्या योग्य पद्धत ठरविण्यासाठी या तंत्राचा उपयोग होतो ठीक आहे आता थोडंसं बघून घेऊ या बाबतीत पद्धत अभ्यास मेथड स्टडी हे तत्व का करणं गरजेचं कर आहे याचं महत्त्व काय आहे तर बघा बाळांनो सगळ्यात अगोदर जेव्हा एखादा व्यवस्थापक आहे जो काम पूर्ण मॅनेजमेंट करत असतो तर तो काय करत असतो प्रत्येक जे काम आहे त्याला ते काम करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती नेहमी विचार करत असतो नेहमी त्या पस्त पद्धती काय करीत असतो निर्माण करत असतो सपोज एखादं काम आहे तर हे काम या पद्धतीने करू शकतो अजून कोणकोणत्या पद्धतीने आपण ते, पद्धती ते करू शकतो हे सर्व जे पद्धतीचा विचार जो करतो तो कोण असतो का एक व्यवस्थापक असतो आणि तो नेहमी करत असतो हे पद्धतीचा विचार करण्याचं कारण काय त्यामागून त्याचा फक्त एकच उद्देश असतो का जी गुणवत्ता आहे ते काम करतो आहे आपण त्या कामाची क्वालिटी जी आहे ती टिकली गेली पाहिजे त्याला खर्च कमी लागला पाहिजे आणि वेळसुद्धा कमी लागला पाहिजे म्हणजे कमी वेळेत चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट आणि कमी पैशात हे सगळं जे नियोजन हो आहे यामुळे आपल्याला हे जे बेनिफिट आहे हे मिळाले पाहिजे म्हणून एक व्यवस्थापक वेगवेगळ्या पद्धतीचा तंत्राचा उपयोग करत असतो मेथडचा यूज करत असतो या मेथडचा यूज केला तर के त्यापासून काय होतं बघा तर सगळ्यात अगोदर महत्त्वाचं हो बघा इथे ते हायलाईट केलेलं आहे वेळ व कच्च्या मालाचे अपव्यय कमी करण्यासाठी मदत होते जो जास्तीचा वेळ लागतो आहे तर तिथे वेळ वाचतो आपला त्यानंतर कच्चा माल आहे जास्त म्हणजे जिथे जास्त गरज नाही तर तिथे आपण कमीत कमी कच्चा माल वापरून चांगल्या पद्धतीचं चा प्रोडक्ट तयार करू शकतो त्यानंतर वाहतूक वाहतुकीचा खर्च वाचतो त्यानंतर तपासणी आणि साठवण इत्यादी कामासाठी सुद्धा याची मदत होते या सर्व कामामध्ये या तंत्राचा काय होतो वापर केला जातो ओके बाळांनो आय होप तुमच्या हे लक्षात आलं असेल पुढे नेक्स्ट आहे सी म्हणजेच क हालचाल अभ्यास म्हणजेच मोशन स्टडी आवश्यक गतीचा अभ्यास म्हणजेच एखादे विशिष्ट कार्य पूर्ण करताना कर्मचाऱ्यांच्या तसेच यंत्राच्या होणाऱ्या हालचालीवर हालचालीचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे अगदी बरोबर यामुळे एखादे विशिष्ट काम करण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत शोधून काढण्यास तसेच अनावश्यक हालचाली कमी करण्यास मदत होते कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो कार्याचा प्रभाव सहज व विना अडथळा ठेवण्यासाठी त्या कार्यातील काही घटक काढून टाकणे किंवा त्यांचा क्रम बदलणे गरजेचे आहे का हे माहीत होण्यासाठी या तंत्राचा उपयोग केला जातो बघा वळांना थोडंसं डिटेलमध्ये बघून घेऊ आता हालचाल अभ्यास म्हणजे मोशन स्टडी का करणं गरजेचं कर आहे तर बघा जेव्हा आपल्या कंपनीतील कर्मचारी एखादे काम पूर्ण करत आहे किंवा त्या ठिकाणी जे आपण म्हणू साहित्य आहे तंत्र आहे यंत्र आहे ह्या यंत्राचा जे उपयोग करून एखादं काम होतं आहे तर तेव्हा आपल्याला ते तंत्राच्या हालचाली त्यासोबत कर्मचाऱ्याच्या हालचाली या सर्व गोष्टीवरती नि लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे जर आपण त्यावरती लक्ष ठेवलं तर तर काय होईल त्यामधून आपल्याला कर्मचाऱ्यांचं जे विनाकारण सपोज एखादा का कर्मचारी काय करत असतो कधी कधी काम कमी आणि हिंडणं जास्त म्हणजे फिरणं जास्त कंपनीत हालचाली जास्त करत असतो इकडे जाणार तिकडे जाणार तर हे कमी करण्यासाठी आपल्याला या तत्त्वाचा खूप जास्त उपयोग होतो आणि यामधून काय होतं जर आपण हे तत्त्व यूज केलं तर कर्मचाऱ्यांवरती लक्ष असतं आपलं त्यानंतर यंत्रांवरती तंत्रांवरती लक्ष असतं आणि लक्ष असल्यामुळे काय होईल आपलंसुद्धा इथे उत्पादकता वाढेल कर्मचारी कमी वेळेत जास्त काम करेल ठीक आहे बाळांनो पुढे बघा आता पुढचा पॉईंट आहे थकवा अभ्यास यामध्ये बघा काय म्हणताय साधारणपणे कामाचे पुरेसे पुरेशा विश्रांतीशिवाय का विश्रांती जादा तास नेमून दिलेले काम पूर्ण करण्याचा ताण कामकाजाची अवजड साधणे आणि कामाच्या ठिकाणी खराब परिस्थिती या सर्वांचा परिणाम शारीरिक व मानसिक ताण म्हणजेच थकवा डेफिनेशन आहे बघा मी पुन्हा एकदा रीड करतो चांगल्या पद्धतीने साधारणपणे कामाचे पुरेशा विश्रांतीशिवाय जादा तास नेमून दिलेले काम पूर्ण करण्याचा ताण कामकाजाची अवजड साधने आणि कामाच्या ठिकाणी खराब परिस्थिती या सर्वांचा परिणाम शारीरिक व मानसिक ताण म्हणजेच थकवा कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर व कार्यक्षमतेवर याचा विपरीत परिणाम होतो कर्मचाऱ्याची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी थकवा कमी करण्याचे विविध पद्धतीचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे हा सगळ्यात महत्त्वाचं तत्व आहे बळांनो या तत्वावरती व्यवस्थित लक्ष असून द्या बघा नेहमी काय होतं कर्मचारी आता कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या अधिकारी ऑर्डर देत असतात काम करत असता कर्मचाऱ्यांचं या सगळ्यामुळे काय होऊन जातो त्यांना थकवा येऊन जातो ठीक आहे थकवा म्हणजे काय तर जास्त काम के केलं त्यानंतर काही शारीरिक किंवा मानसिक त्रास असू शकतो त्यानंतर कामाच्या ठिकाणीची जी परिस्थिती आहे तिथे पण इन्वर्मेंट चांगलं नसू शकतो या सगळ्याचं एक क कंबाईन जर केलं तर त्यापासून काय होतं ताण तणाव तयार होऊन जातो तणाव निर्माण होतो आणि या तणावाचा परिणाम काय होतो तर कर्मचाऱ्याच्या आरोग्यावर हो होतो त्याच्या कार्यक्षमतेवर होतो जर कर्मचारी स्ट्राँग नसेल तर तो कामही कमी करेल बरोबर बर ना जर कर्मचारी स्ट्रॉंग असला तर तो जास्त काम करेल छान पद्धतीने काम करेल पण जर कर्मचारीच आपला आजारी असला किंवा त्याचं मन व्यवस्थित नसलं किंवा त्याचं शारीरिक आणि मानसिक फिटनेस ज्याला आपण म्हणतो तो जर व्यवस्थित नसलं तर तो काम करणार नाही आणि काम केलं नाही तर काय होईल याच्या कार्यक्षमतेवर याचा परिणाम होईल आणि त्यामुळे आपल्या कंपनीला प्रोडक्शन कमी होईल आणि त्यामुळे लॉस होईल म्हणून जेव्हा आपण संपूर्ण तत्वाचा विचार करतो आहे तर त्यामध्ये थकवा अभ्यास म्हणजेच या तत्वाचासुद्धा आपल्याला विचार करायचा आहे कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थित मानसिक आणि शारीरिक जी फिटनेस आहे त्याचासुद्धा आपल्याला विचार करायचा आहे त्यांच्या एंटरटेनमेंटचाही विचार करायचा आहे फक्त कर्मचाऱ्याला काम देऊन चालणार नाही तर त्यांना रिलॅक्स पण वाटायला पाहिजे इन्व्हायरमेंट एकदम हॅप्पी असं है इन्व्हायरमेंट पाहिजे तर त्यासाठी काय करता येईल हे सुद्धा व्यवस्थापकाने शोधलं पाहिजे त्याच्यावरती विचार केला पाहिजे अभ्यास केला पाहिजे ओके चला नेक्स्ट पॉईंट आता बघू नेक्स्ट पॉईंट आहे हा होता सगळा फर्स्ट पॉईंट जो आपण कार्याभ्यास म्हणजे वर्क स्टडीमध्ये आतापर्यंत शिकलो यामध्ये चार वेगवेगळे सब पॉईंट आहे जे आपण आतापर्यंत बघितले आता, आता आपण नेक्स्ट सेकंड पॉईंट बघणार आहे साधने व उपकरणाचे मानकीकरण कामाच्या ठिकाणी केलेल्या प्रयोगाचे परिणामाच्या आधारे टेलर यांनी साधने आणि उपकरणाच्या मानकीकरणास समर्थन दिले कामाच्या ठिकाणचे वातावरण व उत्पादनाच्या पद्धती प्रमाणीकरण केल्यामुळे वस्तूचा अपव्यय उत्पादनाचा खर्च व कामगारातील थकवा कमी करण्यास मदत होते आणि कामाची गुणवत्ताही वाढते आता हा पॉईंट थोडासा व्यवस्थित बघून घेऊ आपण साधने आणि उपकरणाचे मानकीकरण म्हणजे काय तर बघा बाळांनो ज्या आपल्या व्यव कंपनीत साधने आहे जे आपल्याला यंत्र आहे तंत्र आहे या सर्वांचं पहिले आपल्याला व्यवस्थित काय करावं लागतं काळजी घ्यावं लागते जर आपण त्यांची काळजी घेतली नाही साधने असेल उपकरणे असेल जर आपल्या कंपनीत एखादी मशिनरी आहे आपण असं एजम करू आणि ती मशिनरी काम चांगल्या पद्धतीने करत नाही खूप आवाज देते कंपनीत जर मशीन चालू केली तर ती खूप आवाज देते खूप स्लो काम करते तर काय होईल तर त्याच्यावरचे जे कर्मचारी काम करत आहेत त्या मशिनरीवरती तर ते मशिनरीवरच्या कर्मचाऱ्यांचं आवाजामुळे कदाचित डोकं दुखू शकतं त्यांना त्रास होऊ शकतो कानाचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यानंतर कंपनीत एकसारखा तो आवाज असतो आपण जसं बघितलेल्या मोठमोठ्या कंपनीत मशिनरीचा आवाज असतो बघा त्या आवाजामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो इन्व्हायरमेंट चेंज होऊ शकतं आणि मग साध कमी काम करते कंप ती मशिनरी जर चांगलं काम करणार नाही म्हणजे कमी स्पीड देईल तर प्रोडक्शनही कमी होईल म्हणजे आवाज दिला तर इन्व्हायरमेंटही खराब होईल आणि स्पीड कमी असली तर प्रोडक्शनही खराब होईल म्हणून आपल्याला कंपनीमधले जितकेही साधने आहे उपकरणे आहे त्यांचं मानकीकरण म्हणजे मेंटेनन्स म्हणजेच काय मेंटेनन्स करणं खूप गरजेचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे काय होईल जर मेंटेनन्स आपण वेळोवेळी गे काळजी घेत चाललो तर काय होईल त्याचा आवाजही येणार नाही मशिनरीही चांगली काम करेल यंत्रही चांगले काम करेल आणि त्यामुळे गुणवत्ताही आपली सुधारेल ओके बाळांनो पुढे बघा नेक्स्ट पॉईंट आहे वैज्ञानिक कार्यरचना टेलर यांनी दिवसभरातील उचित काम निश्चित करण्यावर जोर दिला आहे कामगारांना त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी दर्जाचे काम करण्यापासून रोखण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने कार्याची रचना करणे महत्त्वाचे आहे या तंत्राचा वापर करून कामगार त्यांचे कार्य प्रमाणित मानकानुसार पूर्ण करतील त्याचबरोबर व्यवस्थापन कर्मचाऱ्याच्या पर्याप्त वापरावर योग्य नियंत्रण ठोक ठेवू शकेल ठीक आहे बघा बाळांनो जेव्हा एखादा आपण कर्मचाऱ्याला काम देत आहे तर त्या कामाचं रचना करणं खूप महत्त्वाचं आहे का ते काम कसं जम कसं होईल त्याचे मेथड काय असेल ते काम कसं झालं पाहिजे त्याची पद्धत कोणती असेल हे सर्व ठरवणं पूर्वीच गरजेचं आहे जर कामाची आपण रचना व्यवस्थित केली एक स्ट्रक्चर व्यवस्थित मांडलं जर व्यवस्थित स्ट्रक्चर असलं तर काय होईल आपल्याला ह्या सर्व गोष्टीचा अंदाज येऊन जाईल का ते काम किती वेळेत पूर्ण होतं ते काम करायला किती व्यक्ती लागता त्याच्यासाठी कच्चा माल किती लागेल वेळ किती लागेल खर्च किती होईल आणि क्वालिटी किती कोणत्या पद्धतीची मिळेल तर हे सगळं आपल्याला कधी कळेल जेव्हा आपण वैज्ञानिक कार्यरचना सायंटिफिक कार्य वर्क स्ट्रक्चर आपण एकदा जर करून ठेवलं तर त्यामधून आपल्याला या सर्व गोष्टीचं नॉलेज येईल आणि तेव्हा हे तत्व आपल्याला यूज होईल ओके बाळांनो पुढे बघा नेक्स्ट पॉईंट आहे वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण नंबर फोर वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे वैज्ञानिक निवड प्रक्रियेचा वापर करून व्यवस्थापन योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड करू शकते त्यासाठी व्यवस्थापनाने कार्याचे तपशील निश्चित करणे आवश्यक आहे कर्मचाऱ्यांची नेमणूक निःपक्षपातीपणे पूर्णनिर्धारित मानकानुसार केली जाते निवड झाल्यानंतर त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी व्यवस्थापनाने त्यांना योग्य प्रशिक्षण कार्यक्रम प्रदान केले पाहिजेत ठीक आहे बघा यामध्ये काय म्हणत आहे जेव्हा निवड म्हणजे सलेक्शन आणि प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग हे दोन खूप महत्त्वाचे हो पॉईंट आहे कंपनीमध्ये जेव्हा आपण नवीन कर्मचाऱ्यांची भरती करतो आहे तर आपलं जे काम आहे त्या कामासाठी लागणारा जे कौशल्यपूर्व जो काम कामगार आहे म्हणजे जर एखादं काम आहे आणि त्या कामाला एक कर्मचारी लागतो पण त्या काम करण्यासाठी कर्मचाऱ्याकडे ते कौशल्य पाहिजे कौशल्य पूर्ण असं आपल्याला कर्मचारी पाहिजे जर काम वेगळं आणि त्याला जो व्यक्ती करतो आहे त्याच्याकडे ते टॅलेंटच नाही जर कौशल्यच नाही तर ते काम तितके इफेक्टिव्हपणे पूर्ण होऊ शकत नाही म्हणून आपली निवड हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे काम जसं काम आहे तिथे काम करणारा व्यक्तीसुद्धा त्याच त्याच्याकडे ते कौशल्य पाहिजे तो कौशल्य पूर्ण पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे आणि या पद्धतीने आपण प्रत्येक कामानुसार व्यक्तीची काय केली पाहिजे निवड केली पाहिजे एका भाषेत जर सांगत ठरलं तर कामानुसार व्यक्तीची काय केली पाहिजे निवड केली पाहिजे त्यानंतर निवड झाल्यानंतर काय तर जो व्यक्ती तो काम करतो आहे त्यानंतर त्याच्यात अजून काय इनोव्हेशन करता येईल त्या व्यक्तीला अजून काय काय शिकवता येईल म्हणजे कशा बाबतीत ट्रेनिंग देता येईल यासु या सर्व गोष्टीचा विचारसुद्धा कंपनीने म्हणजेच व्यवस्थापनाने केला पाहिजे आणि लक्षात त्याला प्रशिक्षण पशे म्हणजे ट्रेनिंग प्रोग्राम्स ट्रेनिंग कॅम्पेन जे असतं ते लाँच केले पाहिजे कंपनीत वेगवेगळ्या आणि त्या माध्यमातून कर्मचारी कंपनीतील जे कर्मचारी आहे त्यांना शिकवलं पाहिजे का कशा पद्धतीचं काम करायचं आहे अजून ते काय करू शकता ठीक आहे आता शेवटचा पॉईंट आहे आपला यामध्ये कार्यात्मक संस्था टेलर यांच्या या संकल्पनेत नियोजन अंमलबजावणीपासून वेगळे केले आहे याचाच अर्थ कामाचे व्यवस्थापन व परीक्षण करणाऱ्या व्यक्ती ह्या भिन्न असतात खूप महत्त्वाचे बघून घ्या कामाचे व्यवस्थापन व परीक्षण व्यवस्थापन करणारा वेगळा आणि परीक्षण करणारा वेगळा असं ते म्हणत आहे यानंतर काय म्हणताय म्हणून प्रत्येक व्यक्तीचे निरीक्षण दोन भिन्न पर्यवेक्षाकडून केले जाईल उत्पादनाच्या विविध पैलूवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना एकूण आठ फोरमनची शिफारस केली आहे त्यांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे पुढे आपण थोडंसं शॉर्टकट बघणार आहे ठीक आहे पण बघून घ्या मी इथेच तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो आपण मग नंतर पॉईंट व्यवस्थित रीड करून घेऊ काय म्हणताय का टेलर यांचं मत काय की का जो व्यक्ती व्यवस्थापन करतो तो वेगळा असतो आणि जो व्यक्ती परीक्षण करतो तो वेगळा असतो परीक्षण करणारा म्हणजे ऑब्झर्वेशन उब्जा करणारा क कर्म कंपनीमध्ये कुठल्या प्रकारचे आपल्याला कर्मचारी पाहिजे कोणत्या कामासाठी कसा कर्मचारी पाहिजे हा वेगळा माणूस पाहिजे आणि त्यावरती मॅनेजमेंट करणारा वेगळा माणूस असतो हे दोन वेगवेगळे व्यक्ती असतात भिन्न वेगळे भिन्न असतात तर पुढे काय म्हणताय प्रत म्हणून प्रत्येक व्यक्तीचे निरीक्षण दोन भिन्न पर्यवेक्षाकडून झाले पाहिजे म्हणून जेव्हा जे कर्मचारी आहे त्यांचं फक्त एकाच पर्यवेक्षाकडून काय झालं पाहिजे पर्यवेक्षाकडून निरीक्षण नाही झालं पाहिजे त्यासाठी दोन वेगवेगळे पर्यवेक्षक पाहिजे ज्याला आपण सुपरवायझर म्हणतो हे दोन वेगवेगळे पाहिजे आ त्यांनी वेळोवेळी एकाच व्यक्तीवर दोन दोन व्यक्तींनी लक्ष ठेवलं पाहिजे त्यांना परीक्षण केले पाहिजे असं टेलर आपल्याला म्हणत आहे पुढे बघा उत्पादनाच्या विविध पैलीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी एकूण आठ फॉर्मांची शिफारस केली आहे त्यांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे आता खालीलप्रमाणे बघा आठ कसे आहे तर नंबर म्हणजे अमध्ये बघा नियोजन स्तरावर पहिलं काय नंबर वन मार्ग कारकून यामध्ये बघा काय होणार एक एका मशिनीवरून दुसऱ्या मशिनीवर काम कसे सरकते सपोज एखादी मशिनरी बंद पडली त्याच्यावर काम चालू होतं तर इमिजिएटली आपल्याला दुसऱ्या मशिनीवर ते काम कंटिन्यू करता आले पाहिजे ठीक आहे पुढे बघा सूचना लिपिक लिपिक काय करणार आहे आपल्याला वेगवेगळ्या वे 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 प्रकारची सूचना देणार आहे का काम कसे का का करायचे काम पूर्ण कसं करायचे बाबतीत आपल्याला सगळ्या सूचना देणार आहे नंबर थ्री वेळ आणि किंमत म्हणजेच खर्च कारकून हा व्यक्ती काय करणार आहे का वेळ आणि किंमत या बाबतीत आपल्याला नियोजन करणार आहे किती त्याची लिमिट सांगणार आहे आणि त्या लिमिटमध्ये ते काम आपल्याला पूर्ण करायचं आहे किती वेळ लागेल किती पैसा लागेल त्या बाबतीत तो नियोजन करत चालेल त्यानंतर शिस्त हे सु हे खूप महत्त्वाचं आहे शिस्त तर पाहिजेच आपल्याला तर कामगाराच्या कामगार कारखान्याच्या नियमाप्रमाणे काम करत असल्याचे सुनिश्चित करते शिस्त बघा शिस्त असणे कर्मचाऱ्यांना खूप महत्त्वाचे आहे हा पॉईंट मी तुम्हाला यापूर्वीही खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केला होता ठीक आहे आणि त्यानंतर आहे हा आपण कव्हर केलेला आहे त्यानंतर काय बघा अंमलबजावणी स्तरावर नियोजन स्तर झालं यानंतर बी का ब काय आहे अंमलबजावणी स्तरावर अंमलबजावणी स्तरावरती चार वेगवेगळे प्रकारचे व्यक्ती असणारे पहिला कोण आहे गटप्रमुख गटप्रमुख काय करेल प्रत्यक्ष काम करून घेईल तो कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष काम करून घेईल त्यानंतर वेग प्रमुख काय करेल दोन नंबरला तर ठरलेल्या वेळेत ते काम पूर्ण होण्याची काळजी घेत चालेल का जे वेळ ठरलेला आहे त्यावेळेतच ते काम पूर्ण झाले पाहिजे त्यानंतर दुरुस्त प्र एक तीन नंबरचं पॉइंट आहे दुरुस्ती प्रमुख हा व्यक्ती काय करेल यंत्रांची सुरक्षा आणि देखभाल हाताळायचं काम करेल जर यंत्रामध्ये काही खराबी झाली मेंटेनन्स जे झालं तर तो लगेच क्लिअर करेल आणि काम बंद पडून न देण्याचं तो काम करेल आणि शेवटचं निरीक्षक निरीक्षका करेल काम पूर्वनिर्धारित मानकानुसार होण्याची शाश्वती देतो निरीक्षका करेल सर्व काम व्यवस्थित चाललं का नाही या सर्व गोष्टीवरती तो निरीक्षण देत चालेल ठीक आहे पुढे बघा टेलर यांच्या मते सर्व कार्यांची नियोजन व अंमलबजावणी योग्य विभागनी केल्यामुळे व्यवस्थापन निश्चित कर्मचाऱ्याकडून आवश्यक कामगिरी साध्य करून घेते अगदी बरोबर जर आपण व्यवस्थित सर्वतत्व सर्व गोष्टी यूज केल्या तर आपलं काम काय होईल व्यवस्थित वेळेनुसार कम्प्लीट होत चालेल आणि सर्व जसं आपण नियोजन केलेलं आहे त्याच पद्धतीने काम पण होत चालेल पुढे बघा शेवटचा पॉईंट आहे पॉईंट आहे विवेदात्मक दर वेतन योजना बाळांनो हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आपण जे दर आहे म्हणजे कामगार जे काम करत आहे त्यांचं वेतन ठरवण्याचं या दरानुसार आपल्याला या योजनेनुसार ठरवता येते का कोणत्या व्यक्तीला किती यो वेतन द्यायचं आहे किती पेमेंट द्यायचं आहे यामध्ये बघा काय म्हणत आहे साधारण कामगारही प्रमाणित उत्पादन मिळवण्यासाठी प्रेरित होईल अशा पद्धतीने मोबदला ठरविला गेला पाहिजे यासाठी टेलरने विभेदात्मक दर वेतन योजना सुचवली आहे या योजनेनुसार प्रमाणित मानकापेक्षा जास्त काम पूर्ण करणाऱ्या कामगारांना उच्च दराचा प्रस्ताव दिला पाहिजे याउलट जर एखादा कामगार निर्धारित का मानकापेक्षा कमी काम करत असेल तर अशा कामगाराला कमी दराने वेतन दिले पाहिजे या तंत्रामुळे कामगारांना उच्च प्रतीची कामगिरी पूर्ण करण्यासाठी व अधिक वेतन मिळण्यासाठी प्रेरणा मिळेल ठीक आहे बघा बाळांनो जो कर्मचारी इथे मी तुम्हाला जो कर्मचारी सपोज आपण असं समजू की आपली लिमिट आहे हंड्रेड पर्सेंट काम करायची आणि जो कर्मचारी हंड्रेड पर्सेंट न करता एटी पर्सेंट जर काम करत असेल तर त्याला या एटी पर्सेंटनुसार वेतन दिलं पाहिजे वेजेस ज्याला आपण म्हणतो किंवा सॅलरी वेजेस कर्मचाऱ्यांना वेजेस देतो आपण काय देतो वेजेस तर जो व्यक्ती कमी स्पीडने काम करतो त्याला वेजेस दिलं पाहिजे आणि जो व्यक्ती आपली जी मानक ही जी आपली लिमिट आहे यापेक्षा जास्त म्हणजे आपण असायझूम करू वन हंड्रेड अँड ट्वेंटी म्हणजे एकशे वीस टक्के जर इतकं काम करत असेल तर त्या व्यक्तीला जे आपण वेजेस देणार आहे ते वेजेस कसं दिले पाहिजे जास्त दिलं पाहिजे आपल्या लिमिटपेक्षा ठरवल्यापेक्षा आपल्याला यावरती बघा हा पॉईंट इथे आपण शॉर्टकट शिकणार आहे बारावेल तुम्हाला याबाबतीत डिटेल नाही आहे पण जेव्हा तुम्ही भविष्यात बी कॉममध्ये जाणार आहे बाळांनो तर बी कॉममध्ये तुम्हाला कॉस्ट अकाउंट नावाचा सब्जेक्ट आहे आणि त्यामध्ये यावरती तुम्हाला एक्झाम्पल्स असता पंधरा पंधरा मार्काला तर ते तुम्हाला खूप व्यवस्थित शिकायला पण मिळेल आणि समजायलाही मिळेल ठीक आहे तर लक्षात ठेवा जो व्यक्ती जितकं काम करेल त्याला त्या पद्धतीनेच पेमेंट द्यायचं आहे ते त्या योजनेत आपल्याला समजून येतं तर बाळांनो आज आपण हा टॉपिक पूर्ण व्यवस्थित कवर केलेला आहे याची मी प्लेलिस्टसुद्धा बनवलेली आहे मी आशा करतो तुम्ही ती प्लेलिस्ट पूर्ण नंबर वनपासून तर आतापर्यंत व्यवस्थित बघा आणि संपूर्ण टॉपिक कवर करा यानंतर हे पूर्ण सारांश आहे या सारांशपासून या पद्धतीने तुम्हाला बुक्समध्ये दिसेल तर हे शॉर्टकट नोट्स म्हणजे आपण स्पीड जसं आपण एक्झामच्या शॉर्टकट नोट्स आपल्या प्रिपेअर करत असतो तर बुकमध्ये आपल्याला त्या पद्धतीने दिलेलं आहे तर तुम्ही ह्या प्रिपेअर करून घ्या यामध्ये खूप व्यवस्थित प्रकारे नोट्स वगैरे दिलेले या नोट्स बनवत चला आणि याच्यावरचा जो स्वाध्याय आहे तो, तो व्यवस्थित कवर करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती तुम्हाला पाठवा ओके आणि कुठल्याही प्रकारची अडचण असेल या विषयासंबंधित ओ सी एम संबंधित अकाउंट म्हणजेच बी के संबंधित आणि सहकार संबंधित तर तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता त्या बाबतीत नोट्सही मी अवेलेबल आहे मी नोट्सही तुम्हाला देईल ओके okay, मला नो हॅव अ गुड डे व्हिडिओला लाईक करत चला आणि जास्तीत जास्त शेअर करत चला थँक्यू